मध्य प्रदेशामध्ये कन्हैया कुमारच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात औरंगपुरा येथे संविधान बचाव युवा परिषदेच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. JNU विद्यार्थी नेता कन्हैया कुमार सध्या मध्य प्रदेश दौऱ्यावर आला आहे. काल सभेसाठी इंदूरला जात असताना त्याच्यावर हल्ला झाला होता. त्याचे पडसाद आज शहरात उमटले असून संविधान बचाव युवा परिषदेच्या वतीनं औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुत्याशेजारी कन्हैया कुमारवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी भारत शिरसाठ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. JNU चा माजी संसद अध्यक्ष विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्यावर इंदौर येथे हल्ला केला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ संविधान बचाव युवा परिषद औरंगाबादच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निदर्शने करीत आहोत. आंदोलनात ॲडव्होकेट अभय टाकसाळ, अयाज शेख, अण्णासाहेब खंदारे, सुभाष लोमटे आदींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते.